हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, गणेशोत्सव विशेष कार्यक्रम अर्थात गणपती तुझा माझा या कार्यक्रमामध्ये मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आणि आपण खूप सुंदर कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, अगदी भारताबाहेरही हा गणेशोत्सव किती उत्साहात आनंदात साजरा केला जातो. परंतु प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचे जे काही पद्धती आहेत त्या फार निराळ्या आहेत, वेगवेगळ्या आहेत. आणि त्याचमुळे आपण पुण्यातील जे खऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो याचा एक आढावा घेत आहोत. आणि पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरी करण्याची पद्धत ही फार वेगळी आहे. बऱ्याच वेळेला सांस्कृतिक परंपरा जी आहे ती जोपासत किंवा सगळ्या लोकांना एकत्र करत मग कुठेतरी आपली एक सामाजिक बांधिलकी जोपासत हा गणेशोत्सव पुण्यामध्ये साजरा होतो. आणि पुण्यामध्ये जे काही मानाचे 5 गणपती आहेत ज्या गणपतींना आपण सगळेजण जातो, बापाचा आशीर्वाद घेतो, त्या मानाच्या गणपतींपैकी मानाचा दुसरा गणपती अर्थात तांबडी जोगेश्वरी या गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली, या गणपती च्या मागे जो काही इतिहास आहे किंवा त्याचा जो काही महिमा आहे तो आज आपण आपल्या ह्या विशेष सेगमेंटमध्ये जाणून घेणार आहोत. आणि या सेगमेंटमध्ये आता माझ्यासोबत आपल्याला मानाचा दुसरा गणपती, पुण्याचा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी याची माहिती देण्याकरिता माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अनिता धुळेकर मॅडम. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती खूप खूप स्वागत आहे. आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना ह्या गणपतीविषयी माहिती सांगावी. नक्कीच. नमस्कार श्रोते हो, मी अनिता धुळेकर. आचार्य 90 FM सर्व श्रोत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. मंडळी, गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सगळीकडे मंगलमय वातावरण आहे, आनंदी आनंद आहे. अहो, असणारच की गणेशाची मंगलमूर्ती पाहूनच मन कसं अगदी प्रसन्न होऊन जातं. चिंता क्लेशांचा विसर पडून मनात फक्त प्रसन्न आनंदी भाव निर्माण होतात. अहो, बाप्पाची किमयाच तशी आहे. म्हणून तर चराचरातील प्रत्येक जीव बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने अगदी वाट पाहत असतो. तर अशा या गणपतीची महती आचार्य 90 FM वरील गणपती तुझा माझा या कार्यक्रमाद्वारे रोज आपण ऐकतो. हो तर मंडळी, आज मी तुम्हाला पुण्यातील एका गणपतीची माहिती सांगणार आहे. पुण्यातील गणपती उत्सवाला विशेष परंपरा लाभली आहे बरं का. पुण्यात मानाचे 5 गणपती आहेत. त्यातील दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सवाचा, त्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. तांबडी जोगेश्वरी देवी ही पुण्याची ग्रामदेवता आहे आणि तेथे स्थापन होणारा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत, तर तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदेवता. म्हणून कसबा गणपतीस मानाचे पहिले तर तांबडी जोगेश्वरी गणपतीस मानाचे दुसरे स्थान मिळाले. तांबडी जोगेश्वरी देवीचे मंदिर हे पुण्यातील पुरातन मंदिर आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे असे मानले जाते. तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा गेल्या 100 वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळापासून सुरू असल्याचे बोलले जाते. या गणेशोत्सवाचे या वर्षीचे हे 131वे वर्ष आहे. या गणेशोत्सवाला 1893 सालापासून सुरुवात झाली. बुधवार पेठेतील अप्पा बळवंत चौकाजवळ हे मंदिर आहे. या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देव्हाऱ्यात पारंपरिक पद्धतीने गणपतीची स्थापना केली जाते व याच पद्धतीने मूर्तीचे विसर्जनही केले जाते. दरवर्षी पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना केली जाते. सुरुवातीच्या काळात तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराच्या आवारातच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येत होती. मात्र गेल्या काही वर्षापासून मंदिराच्या बाहेर भव्य मंडप उभारून या मंडपात गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. या गणपतीची विशेषता म्हणजे या मूर्तीला आफ्रिकन हत्तीच्या चेहऱ्याप्रमाणे पूर्ण चेहरा आहे. असा चेहरा असलेली ही एकमेव मूर्ती आहे. ही मूर्ती 33 इंच उंच आणि 26 इंच रुंद आहे.
मूर्तीच्या आगमनाची मिरवणूक रथातून काढली जाते बरं का। गेल्या चार पिढ्यांपासून दत्तात्रय कोलुंस्कर यांचे कुटुंब येथील गणपती बाप्पाची मूर्ती साकारत होते। मात्र गेल्या काही वर्षांपासून ही मूर्ती गिरे कुटुंबांकडून साकारली जाते। गणेश चतुर्थीच्या 3 महिने अगोदर ब्रह्ममुहूर्तावर चतुर्थीला ही मूर्ती बनवायला सुरुवात केली जाते। या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की ही मूर्ती संपूर्णपणे शाडू मातीपासूनच बनवली जाते आणि तसेच ती हाताने बनवली जाते बरं, त्याला यंत्राचा साचाचा वापर केला जात नाही। शाडू माती पंचामृतात भिजवून मळून त्यापासून हाताने ही मूर्ती बनवली जाते। रंगकामाआधी या मूर्तीचे पूजन केले जाते। मूर्तीचा आकार आणि रूप यांचे इतके तंतोतंत पालन केले जाते की ती मूर्ती दरवर्षी विसर्जित होते यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही। स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात स्थापनेपासूनच येथे गणेशोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रबोधन केले जात असे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर येथे संगीताचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले। ज्योत्स्ना भोळे, सरस्वती राणे, हिराबाई बडोदेकर, सुरेश हळदणकर आणि इतर अनेक कलाकारांनी या उत्सवाला हजेरी लावलेली आहे। आजही उत्सवातील 10 दिवस फक्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। पुण्यातील नामवंत व्यक्तींच्या हस्ते दररोज श्रींची 3 वेळा षोडशोपचार पूजा केली जाते। सकाळी मंदिर परिसरात अथर्व शीर्ष पठण होते। भजन, गणेश याग यांचेही आयोजन करण्यात येते। विविध स्पर्धाही घेतल्या जातात। मंडळाच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजे 1993 पर्यंत गणेशाचे आगमन आणि विसर्जन सरदार नातूंकडील पेशवेकालीन पालखीतून होत असे। शताब्दी वर्षानंतर मंडळाने गणपतीसाठी चांदीची पालखी तयार करून घेतली। 2007 मध्ये श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी चांदीचा देवाराही बनवण्यात आला। विसर्जन मिरवणुकीतही परंपरेचे पालन करण्यावर मंडळाचा फार कटाक्ष असतो। शंखनाद करीत या मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू होते। चांदीच्या पालखीतून छत्र, चांबरे, नक्षत्रमाळा, अब्दागिऱ्या यांसह वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढली जाते। विसर्जन मिरवणुकीत ध्वज पथक, अश्वपथक, भजनी मंडळ यांचा समावेश असतो। ढोल ताशांच्या गजरात अनेक जिवंत देखावे या मिरवणुकीत सहभागी असतात। या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भक्तांचा तर जनसागर लोटतो। अशा या तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाला माझा नमस्कार। ओम गं गणपतेय नमः। अतिशय सुंदर आणि खूप छान माहिती तुम्ही मॅडम आम्हाला दिलीत, कारण आपण बऱ्याच वेळेला ह्या सगळ्याच गणपतींच्या दर्शनासाठी जातो, गर्दी करतो, पण आपण ज्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत त्याच्या मागचा इतिहास काय आहे, ती मूर्ती तिथे कशी आली किंवा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कोणी केली किंवा त्याच्यामागे जो काही इतिहास आहे, ती मूर्ती जे साकारतात, ते घडवतात, ते मूर्तीकार कोण आहेत, या सगळ्याची माहितीही आपल्या सगळ्यांना असणं हे तितकंच गरजेचं आहे। आणि पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे काय, म्हणजे एक वेगळंच रूप आणि वेगळ्याच पद्धतीने, अगदी पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीने आपला पुण्यातील गणेशोत्सव पार पडतो। लांबून पुण्याचे गणपती जातात आणि जसं तुम्ही उल्लेख केलात की भजनी मंडळ किंवा जे पारंपरिक खेळ आहेत ते पुढे तिथे खेळले जातात, मिरवणूक निघते, ढोल ताशांना मुंबईमध्ये ती पद्धत नाही पण जीवंत देखावे दाखवण्याची पद्धत ही पुण्यामध्ये आहे, छान वाटतं। तर हे अशा प्रकारचा गणेशोत्सव पुण्यामध्ये सादर केला जातो आणि हाच या सगळ्याच गणेशोत्सवाची माहिती आपण आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमांमध्ये घेत आहोत। आणि आजच्या या विशेष कार्यक्रमांमध्ये अनिता धुळेकर मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेल्या, त्यांनी मानाचा दुसरा गणपती याची खूप सुंदर माहिती आपल्याला सांगितली, त्यामुळे मी आजच्या 90 FM वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते आणि जाताच आता इतकंच म्हणते, बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे, बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे, तुझी 7 जन्मोजन्म असू दे, आनंद येऊ दे घरी, आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात मिळू दे ऐश्वर्य आणि समृद्धी, प्रत्येक कामात मिळू दे ऐश्वर्य आणि समृद्धी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर श्रोते, आपल्या आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये, विशेष सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल अनिता धुळेकर मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ। धन्यवाद।